स्पर्धांचं या ठिकाणी दादा हे नारळ कोरून उद्घाटन करतायत। मी देखील या ठिकाणी नारळ फोडून उद्घाटन करतोय। महाजन होती हे देखील या ठिकाणी या स्पर्धांचं यांनी उद्घाटन केलं। दादा फूल पड़ती आम इतना ज्यादा पूरा ग्राउंड घर तो दूर कर अपन मागे सर का थोड़ा आओ दादा फोटोग्राफर ट्रैक में दे दादा परत बोलवलं आहे करू नका। क्लॅपर वाजलं जाईल, क्लॅपर वाजलं कोण क्लॅपर असतो ते लक्षात घ्या। क्लॅपर सुरू झालेला आहे, मोटरसायकल स्पायडर पुढे केलेले आहेत, स्पर्धक घालत आहेत। नमस्कार, मी यमुना आत्माराम लेडकर, मी बारामती तालुक्यातून, माझं एक छोटंसं गाव आहे कारटी, या गावात मी प्रॉपर राहते। माझा जिल्हा पुणे आहे, पण मी नॅशनल म्हणजे मी प्रॉपर ॲथलीट असल्यामुळे माझं नॅशनल कॅम्प नाशिकमध्ये आहे, त्यामुळे मी विजेंदर सिंग यांच्याकडे मी मार्गदर्शन करते। आणि मी नॅशनल लेवलला 800 मीटरमध्ये सिल्वर मेडलिस्ट आहे, त्या थ्रू मला GST डिपार्टमेंटमध्ये पुण्यामध्ये जॉब पण आहे। चांगल्या पोस्टला मी आत्ता कार्यरत आहे आणि मी नॅशनल आत्ता या वर्षी 2022 एशियनची तयारी करत आहे। 800 मीटरमध्ये माझा 2:04 बेस्ट आहे, तरी मी आपल्या भारताला मेडल जिंकून देण्याची माझी अपेक्षा आहे, त्याच्याकडून मी चांगली तयारी करत आहे। आणि मला इथे 1600 मीटर धावणे मी पहिल्यांदा खेळले, म्हणजे मी 800 मीटरचीच प्रॅक्टिस करते, 400-800 मीटरची 400 मीटर 55 सेकंडमध्ये मी कम्प्लीट करते। इथे मला रोहित महाजन सरांचं मार्गदर्शन लाभलं, त्यांच्या घरी मी राहिले, त्यांनी चांगलं मला सहकार्य केलं, याचं मला खूप भारी वाटतंय। त्यांच्यामुळेच मी आत्ता चांगलं इथे करू शकले, बस भारी वाटलं म्हणजे करून इथे चांगलं। आणि ठीक आहे, ऊन वगैरे होतं पण तरी पण मी चांगल्या तरीने पळू शकले। मी परभणी येथे राहणार आहे, माझं नाव अश्विनी मदन जाधव आहे। 1600 मीटर माझा इव्हेंट नाही आहे, लॉंग डिस्टन्स पळते मी, पहिल्यांदाच पळाली 1600 मीटर। नमस्कार, माझं नाव शकिला बाशा वसावे, मी नंदुरबार जिल्ह्याची, आमच्या गावात छोटंसं गाव आहे। मी प्रॅक्टिस शिरपूरला करते, माझी गोरी तिथे स्फूर्तीची आहे आणि आमचे कोच आहे ते
माझा सपोर्ट करता मला माझे कोच आणि ते मला सर्व डाईट सर्व मला सपोर्ट करतात.